नमस्कार मित्रांनो, सध्या आपण एक सर्वकडे बातमी पाहत आहोत की 1 कोटी रुपयांची लाच मागितली, परंतु ही 1 कोटी रुपयांची लाच ज्यांनी मागितली त्यांना कसे पकडले गेली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रेफरन्ससाठी आपण दिव्य मराठी जो मराठी न्यूजपत्र आहे त्याच्या हिशोबाने आपण ही बातमी देत आहोत। राज्यातील सर्वात मोठी कारवाई आहे, 15 दिवसांचे संभाषण रेकॉर्ड केल्यानंतर 1 कोटी लाच घेताना अभियंता पकडला, MIDC अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। तर संपूर्ण बातमी पाहूया। अहमदनगर MIDC लोखंडी पाइपलाइन बदलण्याच्या 31 कोटी 57 लाखाच्या कामाची अनामत रक्कम व अन्य थकित देयके असे 2 कोटी 67 लाख रुपये मिळवून देण्यासाठी MIDC अधिकाऱ्यांनी 1 कोटीची लाच मागितली होती। त्या कॉन्ट्रॅक्टरने ही कंप्लेंट केल्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या ठेकेदाराने केलेल्या तक्रारीवरून नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही रक्कम स्वीकारताना सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड याला शुक्रवारी रंगे हात पकडलेले आहे। ते पैसे गोणीमध्ये भरून आणले होते। ही संपूर्ण बातमी आपण पाहत आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, फक्त 4 ते 5 सेकंद लागतील, सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका व सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर नोटिफिकेशन बेल जरूर दाबा, व्हिडिओला लाईक करा। तत्कालीन उपविभागीय अभियंता व सध्या धुळे येथे कार्यकारी अभियंता असलेल्या गणेश वाघ याच्या सांगण्यावरून ही रक्कम घेतल्याचा सध्या संशय व्यक्त केला जात आहे, त्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून अटकेसाठी पथके रवाना करण्यात आलेली आहे। नाशिकच्या लाल लुचपत प्रतिबंधक विभागाची गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे असे म्हटले जाते। ACP अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील, ज्यांचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, अधीक्षकता शर्मिष्ठा वालावलकर यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे। तक्रारदाराच्या माहितीनुसार MIDC 1000 mm व्यासाची जुनी झालेली लोखंडी पाइपलाइन बदलण्याच्या 31 कोटी 57 लाख 11 हजार रुपयांच्या कामाची निविदा काढलेली होती। त्याच्या 5% अनामत रक्कम म्हणून ठेवलेली 1 कोटी 57 लाख 85 हजाराची रक्कम व सुरुवातीला सुरक्षा ठेव म्हणून 94 लाख 71 हजार व काम पूर्ण झाल्यानंतर थकीत अंतिम देयकाची अशी एकूण 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रक्कम मिळवण्यासाठी शासकीय ठेकेदार प्रयत्न करत होता। तुम्हाला माहिती असतं, सांगतो की कोणत्याही सरकारी जर कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर एक अनामत रक्कम म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून गव्हर्नमेंट त्या कॉन्ट्रॅक्टरकडून ती रक्कम घेतली जाते, जेणेकरून त्यांनी काम पूर्ण नाही केलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर सरकारकडे एक ठेवी आहे त्याची, म्हणून ती सरकारकडे एक सेफ ठेवी ठेवली जाते। जसे की काही काम 1 कोटीचं असेल तर 10 लाख रुपये अनामत रक्कम जी की नंतर काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठेकेदाराला पुन्हा दिली जाते, तेच ही हा ठेकेदार इथे मिळवण्याचा प्रयत्न करत होता। तर पुढे पाहूया, अधिकाऱ्यांकडून त्याला 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, म्हणजे तो पहिले जे अनामत रक्कम होती ते सर्व पैसे माघारी मागत होता, कारण की काम पूर्ण झाले असेल किंवा बाकी काही तर ती रक्कम मागत होता। तर अधिकाऱ्यांनी सांगितले की 1 कोटी रुपये आम्हाला लाच दे, मात्र अधिकाऱ्यांकडून त्याला 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली। तत्कालीन उप अभियंता वाघ यांच्याकडून जुन्या तारखेत प्रलंबित देयकावर आउटवर्ड करून स्वाक्षरी करून घेण्यासाठी व यापूर्वीचे जे बिले मंजूर करून देण्यात आली, म्हणजे आधी काम जसं टप्प्याटप्प्याने होतं तसं तसे बिलं सरकारी अधिकारी ते मंजूर करून त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात येतात। ते बिलं मंजूर करण्यासाठी सगळीकडे टक्केवारी चालते, हे काय वेगळं सांगायची गरज नाही। तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर किती टक्केवारी आहे तुम्हाला समजून जाईल। कोणतंही काम करून घेण्यासाठी एक छोटा क्लार्क की एखाद्या फॉर्मवरती सही करण्यासाठी किती पैसे घेतो हे मला या व्हिडिओमध्ये सांगायची गरज नाही, ते तुम्हाला माहिती आहेच। त्याची जे आधी बिल मंजूर केले त्याची बक्षिशी म्हणून पैशाची मागणी करण्यात आली असे जो ठेकेदार आहे त्याने तक्रारीत म्हटले आहे। नोटाचे बंड पाहून लावला साहेबांना फोन, तर झालं काय, तक्रारदाराने खताच्या मोठ्या गोडीत 1 कोटीची रक्कम भरली, ती रक्कम आपल्याच इनोवा कारमध्ये ठेवून मागच्या सीटवर गायकवाड यांना बाजूला बसवले, पिशवी उघडून 500 रुपयांचे प्रत्येकी 50 हजारांचे बंडल वरूनच दाखवले, ही रक्कम 1 कोटी असल्याची खात्री पटवून वाघ साहेबांशी बोलून घ्या, त्यांची रक्कम त्यात आहे असे ठेकेदाराने त्यांना सांगितले। त्यानंतर गायकवाड याने म्हणजे गायकवाडला सांगितले ठेकेदाराने की त्या साहेबांशी बोलून घ्या, त्यांची रक्कम याच गोणीमध्ये आहे। गायकवाड याने वाघ यांना फोन करून पैसे मिळाल्याचे सांगितले। त्यांचे संभाषण संपताच पथकाने गायकवाडला ताब्यात घेतले, पथक त्यांना ट्रॅकच करत होतं, त्यांचा फोन कॉल तसा झाला की साहेबांचे पैसे पण माझ्याजवळच आहेत किंवा साहेबांचे पैसे आहेत, तर लगेच गायकवाडला त्या पथकाने ताब्यात गेले। 2 वेळेस यांनी ठिकाणही बदलली, 20 ऑक्टोबर पासून ठेकेदार व संशयिताच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले जात होते, कारण की आधीपासूनच त्यांना ट्रॅकवरती ठेवलं होतं। शुक्रवारी दुपारी नगरमधील आनंद सुपर मार्केट बिल्डिंगच्या बाजूच्या मैदानात पैसे घेण्यास सहाय्यक अभियंता अमित गायकवाड हा येणार होता।
जो की सहायक अभियंता होता, पहा इथे कोणते कोणते पद आहेत, सहायक अभियंता व बाकीचे पद आपण वरती दिलेलेच आहेत। तत्पूर्वी संशयिताने तक्रारदारास दोन वेगवेगळे ठिकाणे व वेळा सांगितल्या होत्या। अखेर या मैदानाजवळ कारमध्ये बसून गायकवाडने 1 कोटी रुपये घेतले। अमित गायकवाड MIDC च्या उपविभागीय कार्यालयातील सहायक अभियंता आहे। त्याच्या नागापूर जिल्हा अहमदनगर व मूळ गाव रावरी तालुक्यातील चिंचोली येथेही झडती घेण्यात आली। वाघ यांचे धुळे व पुणे येथील घराचीही झडती घेण्यात आलेली आहे। ही होती 1 कोटी रुपयाच्या लाच विषयीची माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली व तुम्हालाही सरकारी जे कार्यालय त्याबद्दल काही अनुभव असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता, जेणेकरून बाकीच्या लोकांनाही याची माहिती होईल। तुम्ही तक्रार कुठे करू शकता याची माहिती आम्ही नवीन व्हिडिओ मध्ये देणारच आहोत। तत्पूर्वी चॅनलचं सबस्क्राइब बटन दाबा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओसाठी 1 लाईक जरूर करा। धन्यवाद।